अजित पवारांनी शरद पवारांपासून काय लपवलं की आपण राजीनामा देतोय, त्याच्यामागची कारणं का लपवली आणि हे सगळं शरद पवारांना पार्थ पवारांकडून कळलं, म्हणजे हे आणखीनच गंभीर आहे असं म्हणावं लागेल. खरं तर अजित पवारांनी आपला राजीनामा दिल्यानंतर तरी किमान शरद पवारांशी संपर्क साधायला होता, पण शरद पवारांशी त्यांनी स्वतः संपर्क साधला नाही. त्याचबरोबर शरद पवार अजित पवारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते, तो संपर्क झाला नाही. कारण निश्चितच अजित पवार हे घरातून निघून गेले आणि त्यांनी फोन बंद ठेवलेला आहे, त्यामुळे त्यांचा कोणाशीच संपर्क होत नाही. त्यामुळे शरद पवारांचाही त्यांच्याशी संपर्क झाला नाही आणि हा सगळा गोंधळ जो आहे तो काय गोंधळ आहे हे समजून घेण्यासाठी शरद पवारांना पार्थ पवारांशी बोलावं लागलं. आणि पार्थ पवारांनी सांगितलेलं कारण जे आहे ते शरद पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं, मात्र पार्थ पवारांनी जे कारण शरद पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं तसं कारण नसल्याचं काहीसे संकेत आपल्या वक्तव्यातून दिलेले आहेत. त्यामुळे हा गोंधळ आणखीन वाढलेला आहे आणि जोपर्यंत आता अजित पवार समोर येऊन आपल्या राजीनाम्यामागची भूमिका जी आहे ती स्पष्टपणे मांडत नाहीत, त्याच्यामागची कारणं मांडत नाहीत, तोपर्यंत या राजीनाम्यामागचं गूढ, या राजीनाम्यामागचा संभ्रम आणि राष्ट्रवादीमध्ये आणि एकूणच सगळ्या या प्रकरणात वाढलेला गोंधळ दूर होणार नाही. आणि हा गोंधळ जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस ज्या जोमाने आता निवडणुकीच्या तयारीला लागलं होतं त्या जोमाने राष्ट्रवादी काँग्रेसला तयारी पुढे करता येणार नाही. कार्यकर्ते त्या पद्धतीने एक दिलाने एक रूपाने शरद पवारांबरोबर जे आतापर्यंत आले होते आणि जो ओघ वाढत होता राष्ट्रवादी काँग्रेसचा आलेख वाढत होता.